हे बेंजो शूट करताना ना बऱ्याच लोकांनी नावं ठेवली की म्हणजे रस्त्यावर शूट करतात वगैरे. आज जे मला बोलत होते ना, आज तेच लोक युट्यूबवर बनायला चालले. ती एक गोष्ट पॉझिटिव्ह म्हणून घ्या आणि मग बघा. मी तर एकच बोलेन, आज तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहे. वाजवत राहा आणि गाजवत राहा. तिथे आम्ही काहीतरी एक सरप्राईज असं केलं आहे. आता आपल्याकडे ना एक स्पेशल गेस्ट आलाय की जो मला व्लॉग कसे बनवतात ना तो शिकवणार आहे. सो तुम्हाला बोलतो ऍक्च्युली दादा तो इकडे इकडे हे होतं ते होतं, तर मी तुला सांगतो कसे ब्लॉग बनवतात. त्याचा पण ब्लॉग चॅनल आहे, तर तो मला बोलला आता की मी तुला सांगतो त्याप्रमाणे ब्लॉग बनवत जा, मग बघ तुझे ब्लॉग कसे होतील. तर इकडे आहे, हा आहे प्रतीक, छोटा प्रतीक. सर प्रतीक सांग मला कसं ब्लॉग बनवू. मी काय सांगणार कसा ब्लॉग बनवायचा ते, कसं तरी पण मी कसा कॅमेरा पकडू, कसं बोलू. जर मी एखादा ब्लॉग स्टार्ट करणार तर मग मी कसं बोललो पाहिजे, म्हणजे कशी सुरुवात केली पाहिजे, असं तुझं काय एक पर्सनल अनुभव तो आमच्याशी तू कृपया शेअर कर असं आम्हाला वाटतं. तुमचा ब्लॉग बघून तर आम्ही चॅनल चालू करतो, ते तुम्ही आम्हाला विचारा घाम सुटतो आम्हाला इकडे. तरी पण चल ओके, तू तुझ्या ब्लॉगची सुरुवात कशी करतो ते तरी ऍटलीस्ट आम्हाला सांगशील. माझी ब्लॉगची सुरुवात मी आपलं नाही तू असं आम्हाला हातात कॅमेरा घे आणि असं बोलून दाखव. समजा फोन आहे बघितलं शिकवायला सुरुवात केली की नाही. दादांचा फोन पकडायची पद्धत आम्ही जी बघितली त्याच्यामुळे सुरुवात केली. तू नाही दादाची पद्धत नको, तू तुझी पद्धत सांग तू कसा करतो. हा म्हणजे तुझी सुरुवात कर, तू आता खरोखर चाललाय एका ठिकाणी ब्लॉग बनवायला आणि तू एखादा ब्लॉगची सुरुवात करतोय, तर ते कशी करतो ते सांग. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, मी प्रतीक मेंगडे तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग आपला खास असणार आहे का, तर आपण एका ठिकाणी फंक्शनला जातोय. आपण नेहमी जातो ते वेगवेगळ्या शूटला जातो बाहेर वगैरे, पण आज पहिल्यांदा फंक्शनला जाणार आहे. मग असं आपण बोलत बोलत मध्ये एवढा चांगला तर बोलतो. चल व्हेरी गुड व्हेरी गुड. आता बाजू वाले जरा तू सांग कसा बोलतो तू ब्लॉग मध्ये. नाही नाही मी काय बोलतो, यातील नाही ब्लॉग बनवत, फक्त प्रतीक बनवतो आणि मी बनवतो बस. सो आता आपण काय करूया माहिती आहे का, थोडस जरा एक टाइमपास झाला मस्त पैकी, आता आपण निघूया कुठे माहिती आहे, आपल्याला जायचा ऍड्रेस माहिती आहे ना. हा लोकेशन येते, मग आपण पोहोचूया साहिलच्या हळदीला. दर वेळा तुम्ही फक्त ना साहिलला बेस वाजवताना बघितलंय, तर ना ह्या वेळेला आपण त्याला ना काहीतरी कॅमेरावर बोलायला हवे. आज त्याच्या आयुष्यात खूप ना मोठा आनंदाचा दिवस येतो, म्हणजे समजून जा आज त्याची आहे हळद. आणि तिकडे काय जी धमाल वगैरे होणार तिथं तुम्ही ब्लॉग मध्ये बघतील. त्याच्या अगोदर साहिल कोण आहे, बऱ्याच जणांना आपले कसे काही घरगुती ब्लॉग बघणारी देखील मंडळी आपल्या चॅनलवरती आहे. सो साहिल कोण आहे त्यांना माहिती नसेल, तर तुम्हाला ना मी थोडक्यात एक स्टोरी सांगतो. ती स्टोरी अशी आहे, तर मित्रांनो स्टोरी सांगण्याच्या अगोदर ना मला ना बऱ्याच जण कमेंट येतात की दादा तुझा बँजो ग्रुप कुठला आहे, तुला बँजो वाजवता येतो का. तर मी आता सगळ्यांना क्लिअर सांगतो ह्याच्यामध्ये की मला बँजो वाजवता येत नाही ना माझा कुठला ग्रुप आहे, मला फक्त शूट करायची आवड आहे. तर आज या साहिलच्या हळदीच्या व्लॉगच्या निमित्ताने ना मला पण काही थोडासा बोलायला म्हणजे मिळाला, तर मी पण थोडासा बोलून घेतो. 2016 मला वाटतं ना मी बँजोचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली, तेव्हा माझे मित्र वगैरे म्हणा किंवा माझ्या आजूबाजूची लोक एरियातली लोक ना अक्षरशः बोलायची तेव्हा काय करतात हे लोक, म्हणजे काम धंदा नाही करत, पैसे नाही कमवत किंवा काय नाही करत, असे रस्त्यावरती शूट वगैरे करतात. सो मला ते कुठेतरी वाईट वाटलं, कारण की आपलेच लोक अशी बोलतात. हे जर आता तुम्ही नवीन युट्यूबर असेल ना, तर तुम्हाला देखील असे प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला देखील असं कोणीतरी बोललं असेल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जे ते लोक बोललेत ना त्याला पॉझिटिव्ह गोष्ट घ्या, त्याला त्यांचा कधी राग नका मानू किंवा त्याला वाईट गोष्ट नका धरू, ती एक गोष्ट पॉझिटिव्ह म्हणून घ्या आणि मग बघा. आज जे मला बोलत होते ना, आज तेच लोक युट्यूबवर बनायला चालले. ते मला युट्यूब मध्ये बद्दल विचारतात की युट्यूबचं चॅनल कसं करतात, कसा व्लॉग शूट करतात, कसं काय आणि कसं काय. तो हे दिवस असतात मित्रांनो, पण हे का शक्य झालं, तर मी त्यावेळेला त्यांचा राग नाही धरला, काय नाही धरला, आणि अजून पण ते सगळे माझे खास. सो असा जर तुम्ही पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवतील ना, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. सो ही एक गोष्ट होती. पण 2016 मध्ये ना मी पहिल्यांदा जोगेश्वरी बीट
म्हणजे जे वाजवत होते एक गणपती येत होता ना, आगमन होतं ना, तुम्ही असा सहज गेलेलो, माझ्याकडे मोबाईल पण नव्हता खास कुठला काही नव्हतं, तुम्ही शूट केलं आणि ना तो व्हिडिओ देखील प्रचंड चालला, म्हणजे जोगेश्वरचे एक का दोन व्हिडिओ मी त्या टायमाला काढलेले. सो त्यावेळेला माझी जी क्वालिटी होती म्हणजे व्हिडिओची क्वालिटी होती आणि ऑडिओ क्वालिटी वगैरे जी होती, आणि त्यावेळेला हे साहिल म्हणा रोहित म्हणा असे आपल्या रुपे झेंडे हे पण त्या व्हिडिओमध्ये आहे, तर ते हे कसे दिसत होते हे पण तुम्हाला समजेल आणि माझी व्हिडिओ क्वालिटी ऑडिओ क्वालिटी हे देखील समजेल. त्यानंतर आत्ताचा साहिल वगैरे कसा दिसतो आणि कसं वाजवतो आणि आत्ताचा जो भटकंती एक प्रवास आहे ते कसे शूट होतात आज ऑडिओ क्वालिटी हे देखील तुम्हाला कळेल. म्हणजे त्यावेळेला जेबीचा जर मी प्रवास बघितला असेल ना तर 7 वर्ष झाली, 7 वर्षापासून मी सतत त्यांना पाहत आलोय, शूट करत आलोय, तसे मुंबईतले सर्वच बँजो शूट केले पाहिले, सो प्रत्येकाची ग्रोथ होताना मी बघितली, त्यातला एक आपला जोगेश्वरी आणि आपला साहिल. सो आणखीन एक मला लोक प्रश्न विचारतात ना की दादा तुझी आवडती बँजो पार्टी कुठली, तर मला मी त्यांना एकच उत्तर देईन, माझे ना मुंबईतल्या जेवढ्या पण बँजो पार्टीज आहेत ना मग ते नवीन असू दे कुठलीही असू दे मला सर्व बँजो पार्टीज आवडतात, तर जे वाजवतात जे कलाकार आहेत ना ते सगळे मला आवडतात. आणि साहिल जर सांगायचं झालं ना तर साहिल आहे ना बेसला वाजवतो, सो जास्त कधी शूट करायला मिळत नाही पण मी त्याचे बरेच रील देखील टाकलेले आहेत आणि हाच आजचा जो व्लॉग असणार आहे ना तो त्याच्यासाठी स्पेशल व्लॉग असणार आहे. सो तुम्ही ना हा व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला खूप मजा येईल आणि आपण ना साहिलला पण तिकडे जाऊन काहीतरी बोलायला लावू, नेहमी वाजवतो ना आम्ही बोलतो ना आज त्याला आपण बोलायला लावू, तर चला थोड्याच वेळात आपण निघूया. साहिल के तर चल साहिलच्या इथे आलेलो, पण आता ना मला एक्झॅक्टली माहिती नाही की इथेच आहे का पुढे, तर आपण ना मस्तपैकी चाळी आहे तिकडे, चाळ बोलली की म्हणजे पहिला आपला आवडता विषय, तर चाळी आहे तिकडे आणि चाळीतून आपण ना रस्ता काढत आपल्याला पोहोचायचं साहिलच्या इकडे. चला, हवा जाम सुटली आहे आणि समोर तिथं आम्हाला लाईटिंग दिसते मस्तपैकी, समोर लाईटिंग आहे म्हणजे हळद तिकडे, अरे शुभविवाह दिसतं ना बाबा, हो हो काय झालं दुसरं पण इकडे एक आहे म्हणत आम्ही तिकडेच गेलो असतो, आपले वाचलो बघा इकडे पण कोणाचा तरी ना लग्नाचं हे लागलेलं आहे पण गेट लागलेलं आहे तर आम्हाला वाटलं हेच आहे. चार मिनिटं चालत दाखवते कुठून इकडे, हा साहिलच्या इकडे जाण्यासाठी ना आम्ही गाडी बुक केली आहे, गाडी बुक करून चाललोय. अरे यार मी एकदा आलेलो रे पण मला लक्षात नाही राहिलं आता हो. चला मित्रांनो जाऊया पटापट मस्तपैकी, सगळे प्रतीक वगैरे पुढे गेलेत तर आताच आपणच फक्त मागे आहोत, तर आपण आता तिकडे जाऊया आणि मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो. समोर एक मंडप दिसतोय म्हणजे फायनली इकडे जाता, मला थोडासा रस्ता ओळखी ओळखीचा वाटतोय, मग अशी आम्ही भलतीकडे जाणार होतो. येस सगळे ओळखीचे चेहरे आहेत आणि फायनली आपण पोहोचलोय हळदी समारंभामध्ये. येतीन बाजू हे बघ येतीन हे बघ तुझ्या हळदीला पण असेल त्याची एकदा हळद झाली आहे भावाची झालेली. अच्छा भावाची झालेली, तर आता आपण काय करूया साईला हळद लावायला जाऊया. चल 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 प्रत्येकीला जरा जास्त हळद असा काय हळद आहे ला असतात एवढे हे
त्याला कळेल की व्हाईट टी शर्ट काय नाही घालत त्या आधीच काय नाही काय नीट लावली काय नाही हा Keep! 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 Keep!
hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. तो फायनली मित्रांनो आता कुठे ना बँजो आणि डीजे बंद झालेला आहे, म्हणजे आपला कची डोल होताना तो बंद झालेला आहे. तिथे आम्ही काहीतरी एक सरप्राईज असं केलं आहे, तर काय सरप्राईज आहे ना ते तुम्हाला पुढे कळेल. आणि आपण आहे ना, तुम्हाला मी बोललेलो व्लॉगच्या सुरुवातीला की साहिलला मी मध्ये बोलायला लावीन काहीतरी. काय असते बघा की आपण एक सुरू केलेलं, एक 7 ते 8 वर्षापूर्वी आपण हे सुरू केलेलं आणि आज त्याला बरोबर 8 वर्ष झाली आहेत. तर हा माहोल बघताय ना, माहोल हा पूर्ण साहिलचे फ्रेंड वगैरे आहेत आणि सगळे नाचून वगैरे थकले. 8 वर्ष झाली आपल्याला. मी बँजो सुरू केलं ना, मला 8 वर्ष झाली. हे बँजो शूट करताना ना बऱ्याच लोकांनी नावं ठेवली की म्हणजे रस्त्यावर शूट करतात वगैरे. 8 वर्षापूर्वी वाजवणारा जोगेश्वरी बीट्स आणि आज वाजवणारा जोगेश्वरी बीट्स. मी त्या दिवशी तुला बोललो मी शूट करायला नव्हतो आलो, पण ह्या लोकांनी मला शूट करायला भाग पाडलं. सो दिस इज कॉल्ड जोगेश्वरी बीट्स. सो दिस इज कॉल्ड जोगेश्वरी बीट्स. आणि हा साहिल मी तर ह्यांच्यातलं कोणाला ओळखत, पण या युट्यूबच्या निमित्ताने, ह्या बँजोच्या निमित्ताने मला ते वेळ लागलंय. तुला खरं सांगतो की मी पहिल्यांदा जेव्हा एक असा म्हणजे बँजोचा बघितला ना कॉल, तर मी ऑफिसवाला होतो तेव्हा, म्हणजे व्हाईट कॉलर. आणि मी तेव्हा तिथून निघालो, मी बोललो काय वाजवतात लोकांना त्रास. पण आज तुम्ही लोकांनी मला शूट करायला भाग पाडलं, ही आहे आपल्या बँजोची ताकद. तू काय बोलशील आज, आम्ही काय दरवेळेला बोलायचं, थोडे 2 शब्द तू पण काहीतरी बोल. मी तर एकच बोलेन, आज तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहे. पहिली गोष्ट म्हणजे बँजो हे दिवस आम्ही आणले, पण तुम्ही लोकांनी ते दाखवले म्हणून आमचे दिवस आहेत. मी एवढंच एक म्हणेन आणि सगळ्यांनी जोरात क्लॅपिंग करायची आहे. वाजवत रहा आणि गाजवत रहा. सांगू इच्छितो की माझं शिर्डीला एक छोटस घर आहे आणि या शिर्डीतून मला सतत कॉल येत असतात आणि मला कॉल येतात, अरे नितीन तुझं जोगेश्वरी बीट आमच्या अहमदनगर मध्ये असतो आणि शिर्डीमध्ये असतो, खूप आनंद वाटतो आणि या कॉलने ही प्रगती केलेल्याचा खूप आनंद मला आहे. सर्वांना नमस्कार. आज आम्ही साईंच्या हळदीला इकडे आलेलो आहे. मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता हा आमचा भाईंदरचा एक गणपती आहे, मंडळ आहे. खूप चांगल्या रीतीने गणपती उत्सव साजरा आपण करतो, पण दरवर्षी आमच्या म्हणजे एक पाद्यपूजनाला आम्ही यांना जोगेश्वरी बीट्सला हा मान दिलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगलं वाजवतात आणि लोकांना मनमुग्ध करतात आणि खूप चांगलं. आणि आज आम्ही आमच्या मित्राच्या म्हणजे साहिलच्या हळदीला इकडे आलेलो आहे म्हणून आम्ही आमच्या मंडळाकडनं आणि माझ्या पूर्ण आलेल्या सहकार्याकडनं आम्ही त्यांचा आभारी मानतो की त्यांनी आम्हाला इकडे इन्व्हाइट केलं. सचिन एकाचा आहे आपण. त्याच काम ताशा. अरे काय करतो, काय काम करून आग्रहाच विनंती आहे की बघा सकाळी साईंच्या लग्नाची तयारी. हे पण
चल बाय बाय. आणि पुढच्या भविष्य आयुष्यासाठी आमच्याकडनं सर्व युट्यूबर्सकडनं तुला शुभेच्छा. कळलं? आता जबाबदारी वाढली आहे. आता एक जेबी आणि दुसऱ्या घरी दुसरा जेबी. चल बाय, टेक केअर. हा कुठे गेला रवी? शिकून घे आता ह्याच्यानंतर. कळलं? नेक्स्ट इयर. हा चला चल रुपेश, चला फायनली मस्तपैकी जेवलो वगैरे आणि आता आपण निघूया घरी. बघा कसे पळतात, बघा. हा बघा, मी तर हेच काढतो, हळद काढतोय तो. चला मस्तपैकी जेवलो, आता आपण जाऊया पटापट घरी, कारण की उशीर झालाय आणि परत आपल्याला एक व्हिडिओ बनवत बसायचंय, म्हणजे एडिटिंग बाकी. नंतर सकाळी उठून आपलं काम चालू. चला यतीन आणि प्रतीक बाय. मजा आली ना? मजा आली, खूप मजा. हा चलो चलो बाय. सावकाश झाले. हे बघा, हा जो रस्ता आहे ना, हा या रस्त्यावर मी पहिल्यांदा जोगेश्वरी बीच फर्स्ट टाइम मी शूट केलेलं. सो 7 वर्ष झाली आहे, 7 वर्षापूर्वी जोगेश्वरी बीच मी ह्या रस्त्यावरून शूट केलेली आणि अजून पण मला ते दिवस लक्षात आहे. ऍक्च्युली 7 का 8 वर्ष झाली या गोष्टीला, एक्झॅक्टली आम्हाला माहिती आहे 7 का 8 वर्ष झालेली, पण ह्याच रस्त्यावरून जोगेश्वरी बीच शूट केलेलं. तेव्हाचा जोगेश्वरी बीच आणि आत्ताचा जोगेश्वरी बीच खूप फरक आहे, पण अजून पण मला ते दिवस लक्षात आहे. तो हा रस्ता लक्षात आहे, जोगेश्वरी बीच लक्षात आहे. जा लवकर. बाय बाय. चल गुड नाईट. जा लवकर, आता थांबतो कशाला. जा चला, पोहोचलोय घरी. बापरे, आता हात जाऊन झोपेल, आपल्याला बसायचं काम करायला. फटाफट जाऊया वरती आणि करायला घेऊ काम. बापरे, एवढी मजा आली ना, मला असं वाटत ना बरेच वर्षांनी, म्हणजे असं काहीतरी हळदीत थोडस एन्जॉयमेंट आली. नाचाला नाचता आपण जास्त नाचत नाही, पण एन्जॉयमेंट आली. खेचून खेचून घेऊन जात होते मी, काय नाचत होते बापरे. म्हणजे बोलतात ना, ते दरवेळेला कसं वाजवत वाजवायचे ना फक्त. सो आज त्याला नाचायचा चान्स मिळाला, तर मस्तपैकी एन्जॉय करत होते, मस्त वाटत होतं. आणि आपण पोहोचलोय घरी आपल्या. जे ते लोक बोललेत ना, त्याला पॉझिटिव्ह गोष्ट घ्या, त्याला त्यांचा कधी राग नका मानू किंवा त्याला वाईट गोष्ट नका धरू, तर ती एक गोष्ट पॉझिटिव्ह म्हणून घ्या आणि मग बघा